14 अक्टूबर 1956 एक महान क्रांति का उदय, एक बोधिसत्व का उदय जब हुआ धम्म चक्र गतिमान। भारत की यही है शान, तब से अब तक धम्म चक्र की गतिमानता देखिए। धम्म क्रांति के 57 वर्ष केवल आवाज इंडिया टीवी पर। नमो बुद्धाय, मैं हूं मयूरी और पहुंच गई हूं आज 12 तारीख 2013 की सुबह इस पावन दीक्षा भूमि पर, जहां पर 1956 में बाबा साहब ने लाखों लोगों को एक साथ दीक्षित किया था, बौद्ध धम्म की दीक्षा दी थी। आइए, आज हम पहुंच गए हैं एक दिन पहले, जानने के लिए यहाँ का उत्साह, लोगों की बढ़ती हुई भीड़। जैसा कि हमने कल देखा था, कई स्टॉल्स लग चुके थे, आज स्टॉल्स की तादाद और भी बढ़ गई है, कई सारे स्टॉल्स और भी सज गए हैं। तो हम जायज़ा लेंगे उन स्टॉल्स का, देखेंगे कि क्या क्या नई चीज़ें हैं इस बार और कहाँ कहाँ से लोग इस पावन दीक्षा भूमि पर आते हैं ये पर्व मनाने के लिए। उन लोगों से मिलेंगे, उनके उत्साह को जानेंगे उन्हीं से। आइए चलते हैं और मिलते हैं उन लोगों से। जैसा कि हम दीक्षा भूमि का पूरा जायज़ा ले रहे हैं और तैयारियां देख रहे हैं इस दीक्षा पर्व की, क्या क्या नए स्टॉल्स लगे हैं और कहां कहां से लोग यहां पर आए हैं, दूर दूर से जो लोग आए हैं हम उनसे मिल रहे हैं, बातचीत कर रहे हैं, उसी प्रकार हम अभी पहुंचे हैं यहां पर समता सैनिक दल के स्टॉल के आगे। समता सैनिक जो बाबा साहब के काल से सभी की सेवा करते आए हैं, बहुजनों की सेवा करते आए हैं, आइए उनसे भी मिलते हैं और कुछ बातें करते हैं, बाबा साहब की यादों को ताज़ा करते हैं। यहाँ पर हमारे साथ समता सैनिक दल के सभी सैनिक उपस्थित हैं, एकदम फिट एंड फाइन, पूरा यूनिफॉर्म में। तो सबसे पहले हम डोंगरे सर से बात करेंगे। सर, सबसे पहले मुझे बताइए आपकी कितने सालों से यहाँ पर दीक्षा भूमि पर ये स्टॉल लगता आ रहा है? ये तकरीबन 25 साल से हम लोग समता सैनिक दल की तरफ से सेवा सुरक्षा व्यवस्था का शिविर आयोजित करते हैं, जिसके जरिए से जो लोग दीक्षा भूमि पे आते हैं उन सब की सेवा करना, उनकी सुरक्षा के बारे में सोचना और उनकी स्वच्छता, उनके आरोग्य के बारे में भी अपनी भूमिका को स्पष्ट करते हुए हम लोग यहाँ पर अपने प्रोग्राम्स को आयोजित करते हैं। हमारे जो मुख्य उद्देश्य है, जो हम कई सालों से यहाँ पर अपने उद्देश्यों को पूर्तता के लिए करते हैं, हमने जो समता सैनिक दल का जो पॉम्पलेट्स है, हमारा मैनिफेस्टो, जिसके जरिए हम लोग यहाँ की सेवा करते हैं, या मराठी त्याच्या मी तुम्हाला वाचन सांगतो की समता सैनिक दलाने सेवा सुरक्षा व्यवस्था व शिबिराच्या निमित्ताने पुढील उद्दिष्ट निर्धारित केले आहे। बौद्ध जनतेला सेवा सुरक्षा व्यवस्था पुरविणे, शासन प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आयोजकांना संपूर्ण सहकार्य देणे, दीक्षाभूमीवर गर्दीचे नियंत्रण, निवारा भोजन व्यवस्था, स्वच्छता कार्यात सहकार्य करणे, दीक्षाभूमी परिसरातील शांतता सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या असामाजिक आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे, दीक्षाभूमीवर गुंडगिरी दादागिरी पॉकेटमारी उठायगिरी लुटायगिरी करणाऱ्या जुगारबाजी करणाऱ्यांना बंदोबस्त करणे, हरवलेली बालके, लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांना त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचविणे, साथीच्या आजाराबद्दल जनजागृती करणे, अनियंत्रित गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या चेंगराचिंगरीला प्रतिबिंब करणे, बौद्ध धम्माचे तत्वज्ञान आणि 22 प्रतिज्ञा यांच्या विरुद्ध वस्तूंना उदंत दारू गांजा अफीम बिडी सिगारेट व अमली पदार्थ यांना आळा घालणे आणि ध्वनी प्रदूषण व अन्य प्रदूषणे यांना आळा घालणे, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि स्वास्थ्यास अपायकारक अशा पूजा वस्तू, उदाहरणार्थ कुंकू गुलाल बुका, यांना प्रतिबंध करणे, अन्य पूजा वस्तू उदाहरणार्थ मेणबत्ती अगरबत्ती पुष्पमाळा यांच्या सुद्धा स्वच्छता आणि सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नियंत्रण करणे, दीक्षाभूमीवर स्मारक स्तूपाची स्वच्छता
आणि पवित्रता राखण्यास चपला जोडे स्लिपर सँडल आदि पवित्राने परिधान करण्यास प्रवेश बंद करणे ह्या उद्देशाची परिपूर्तता करण्यासाठी सकाळी स्मारक समितीचे सर्व विश्वस्त मंडळी आदरणीय चिकाटे सर आणि सुटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि समता सैनिक दलाचे आमच्या गजेंद्र गजबिये बनकर सर लाडे सर पृथ्वी मोडगरे संगपाल डोंगरे आमचे भंते नाग दिंपंकर आणि मी स्वतः प्रदीप डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्या आजच्या 57व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन समता सैनिक दलाच्या साक्षीनं या प्रसंगी समस्त विश्वस्त मंडळांनी केलेलं आहे आणि आम्ही सर्व तमाम नागरिकांना या ठिकाणी सूचना करतो आहोत दीक्षाभूमी परिसरात आणि मुख्य ते नागपुरात जी जमणारी मंडळी आहे त्यांना आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना ह्या सूचना देऊ इच्छितो की पाण्या पावसाचा जरी रंग असला तरी घाबरण्याचं कारण नाही तुम्हा सर्वांना 57व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देतो सगळे मुद्दे आम्हाला सांगितलेत की काय काय तुमचे मेन मुद्दे आहेत समता सैनिक दल ज्याच्यासाठी इतकं कष्ट करतो काम करतो मी गजबिये सरांना विचारू इच्छिते की सर एवढे दिवस झाले तुम्ही इतक्या वर्षापासून 25 वर्षापासून गेल्या इथे करत आहात सेवा देत आहात ऊन पाऊस काही न बघता तर अनुभव कसा राहिला मी थोडक्यात तुमच्याकडून ऐकू इच्छिते 57व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना प्रित्यर्थ सेवा सुरक्षा आणि व्यवस्था शिबिराच्या निमित्ताने सर्वप्रथम आपणा या आवाज चॅनलचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही 25 वर्षापासून जी सेवा सुरक्षा व्यवस्थेच्या निमित्ताने इथे सेवा देत आलेलो आहोत जगातून येणाऱ्या कोट्यावधी या बाबासाहेबांच्या लेकरांची आम्ही जी सुरक्षा देत आहोत त्यामुळे आमच्या मनाला फारच समाधान वाटते आणि फारच चांगलं वाटते या सेवा सुरक्षेच्या निमित्ताने आम्ही या समता सैनिक दलाच्या माध्यमातून विविध समित्यांची म्हणजे समित्यांची अनुशासन अशा प्रकारच्या समित्यांचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सुरक्षा समिती ही एक आहे आणि त्या सुरक्षा समितीमध्ये काही लोकांचा अंतर्भाव आहे यानंतर शिष्टाचार समिती भोजन समिती पुरवठा समिती पाणी पुरवठा व स्वच्छता समिती टेंट व्यवस्था आणि शिबिर व्यवस्था समिती विद्युत पुरवठा समिती तर नामांकन समिती फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी संगणक समिती प्रसिद्धी समिती भंडारण स्टोर समिती आरोग्य दक्षता समिती अशा प्रकारच्या विविध समित्यातून आमचे जवान आमचे हे समता सैनिक दलाचे जाबाज शिपाई कार्यरत आहेत धम्मचक्र पर्वतानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो 57व्या धम्म पर्वतांच्या दिनाच्या निमित्तानं समता सैनिक दल हे मागील 25 ते 30 वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यामध्ये आपण हर वर्षी प्रगतीपथावरती आहोत हर वर्षी आम्ही काही ना काही नवीन जोमाने काम करतो आहोत त्याच्यामुळे आम्हाला विशेषतः धन्यवाद सर तुम्ही एवढं व्यवस्थित आम्हाला सांगितलं आहे की बाबासाहेबांनी जी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिली होती ते खरंच कसे म्हणजे आपण अंमलबजावणीत आणले पाहिजे त्यासाठी धन्यवाद आणि ह्यानंतर मी बनकर सरांना विचारू इच्छिते की यावेळेस काय अपेक्षा आहे तुमची जसं सरांनी सांगितलं की मागच्या वेळेस 2 पोते आपल्याला बीडी सिगारेट भेटली होती तर यावेळेस काय अपेक्षा आहे की मागच्या वेळेस एवढा जो कार्य केला एवढा विरोध दाखवला तर काही त्याचा असर यावर्षीपर्यंत असेल काय काय यावेळेसचे अपेक्षा आहेत मी धम्मदास बनकर आवाज इंडियाचा सर्वस हार्दिक स्वागत करतो आणि 57व्या धम्मचक्र पर्वतानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो 57व्या धम्म पर्वतांच्या दिनाच्या निमित्तानं समता सैनिक दल हे मागील 25 ते 30 वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यामध्ये आपण हर वर्षी प्रगतीपथावरती आहोत हर वर्षी आम्ही काही ना काही नवीन जोमाने काम करतो आहोत त्याच्यामुळे आम्हाला विशेषतः सांगण्यात येतं की जे पब्लिक येतो त्या पब्लिक कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही त्यांची व्यवस्था करणे आणि या ठिकाणी बऱ्याच सांगितले विविध प्रकारची वस्तू देतात त्याचा आम्ही गोळा करतोच आहोत परंतु विशेष म्हणजे पब्लिकला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये त्यांच्याकरता व्यवस्थित कोणाचे पाकिट मारता कामा नये कोणाचे दागिने वगैरे जाता कामा नये यांच्यासुद्धा आम्ही देखरेख करतो त्याच्यामुळे आमची ही व्यवस्था चोखपणे कार्य करत आहे आणि कार्य करत राहू
धन्यवाद। इसके बाद हमारे साथ यहाँ पर उपस्थित है पूजनीय भंते दीपंकर जी, तो उनसे भी हम दो शब्द सुनेंगे और चाहेंगे कि आप बाबा साहब ने जो हमको कही बातें थी एक बार फिर कुछ यादें ताजा कर दीजिए। 57वें धम्म चक्र अनुप्रवर्तन वर्धापन दिन के अवसर पर तमाम बुद्ध बांधवों को हार्दिक बधाई और मंगल कामनाएं। पिछले कई वर्षों से समता सिंगल इस पावन दीक्षा भूमि पर सेवा सुरक्षा के माध्यम से परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो 1956 में कि समता सिंगल इतना सक्षम है कि शासकीय प्रशासन की यहाँ समाज के प्रोटेक्शन की कोई ज़रूरत नहीं, इस प्रकार की जो बाबा साहब की भावना थी इसमें खड़ा उतरने का प्रयास समता सैनिक दल के माध्यम से पिछले 56 साल से हमारे पूर्वजों ने किया और उन्हीं के मातहत इस पावन दीक्षा भूमि पर जो धम्म चक्र प्रवर्तन हुआ उस प्रवर्तन के 1956 के जो 14 अक्टूबर के धम्म क्रांति के समय के जो महत्वपूर्ण पहलू थे त्रिशरण पंचशील और 22 प्रतिज्ञाओं पर आधारभूत एक आदर्श समाज की निर्मिति करने का जो बाबा साहब का संकल्प था उस संकल्प को पूरा करने के दृष्टिकोण से भी समता सिंगल तहे दिल से प्रयासरत हैं। पिछले 25 सालों से हमारे पूर्वजों के प्रेरणादायी मार्गदर्शन में हमने इस पावन दीक्षा भूमि पर इस सेवा सुरक्षा शिविर के मातहत जो काम आरंभ किया है, इस परिसर में जो धम्मचक्र प्रवर्तन सूत्र का पठन हम करते हैं, इस परिसर में भिक्षुओं के भोजन की व्यवस्था करते हैं, इस परिसर में जो जो आवश्यक भाभी है उनका निराकरण करने का और समस्याओं को सुलझाने का प्रयास इस परिसर में हम पिछले 25 सालों से सतत पाँच दिन तक यहाँ रहकर हम करते हैं। धन्यवाद भंते जी अभी, और आपको वंदामी, और चाहूंगी कि जैसे कि बाबा साहब ने हमको दीक्षा दी थी तब जाकर हम आज ये दिन देख पा रहे हैं, तो बाबा साहब को याद करते हुए हम सभी जोर से एक बार जय भीम की गर्जना करें। जय भीम, जय भीम, जय भारत। जैसा कि आप देख सकते हैं यहाँ पर समता सैनिक दल के टेंट लगे हुए हैं जहाँ पर वो ठहरे हैं, क्योंकि ये लोग 5 दिन यहाँ पर रहते हैं और निरंतर यहाँ पर आने वाली बौद्ध जनता को अपनी सेवा देते हैं। यहाँ पर अलग अलग जगहों से भिक्कू भी आते हैं, बड़ी तादाद में आते हैं, कुछ तो देश के ही अलग अलग प्रांतों से आते हैं, साथ ही विदेशों से भी, जैसे कि थाईलैंड, म्यांमार, जापान, चाइना, सभी जगह से यहाँ पर बड़ी तादाद में भिक्कू संघ आते हैं। उनके भोजन की व्यवस्था की गई है अलग जगह पर, विशेष भोजनदान व्यवस्था संस्था है महामायावती सार्वजनिक उपासिका महिला संस्था, इसके द्वारा विशेष रूप से भंते जी लोगों को, भिक्षुओं को भोजनदान मिलता है। आइए देखते हैं। जैसा कि आप देख सकते हैं यहाँ पर सभी भिक्षु यहाँ पर बैठे हुए हैं, इनको भोजन दान दिया जा रहा है, ये विशेष भोजन दान है, सिर्फ भिक्षु यहाँ पर सब बैठे हुए हैं, आप देख सकते हैं। जो भोजनदान का कार्यक्रम आयोजित किया गया है, आइए उन्हीं में से एक से जानते हैं कि कितने सालों से यह सेवा दी जा रही है। सबसे पहले आपका नाम हमें बताइए। माझे नाव सौ नर्मदा जगन्नाथ पाटील है आणि मी नागपूरला राहते, नवीन बाबरखेडा इथे।
किती वर्षांपासून हे कार्यक्रम आमच्या 30 वर्षांपासून सतत चालू आहे. 30 वर्षांपासून. तर कसा अनुभव राहिला तुमचा? अनुभव म्हणजे आता खूप सारे आहेत. म्हणजे आता आम्ही वस्त्यांमध्ये जावतो फिरतो, कोणी काय बोलतात कोणी सांगतात, म्हणजे असं काही थोडं. दीक्षाभूमीला किती दिवस असते हे कार्यक्रम? हा 3 दिवसाचा असते. 3 दिवस. हो, आता ह्या वेळेला 14 ऑक्टोबर आल्या कारणाने आता हे 4 दिवस राहणार आहे, नाहीतर हर वर्षी 3 दिवस भोजनदानाचा कार्यक्रम असतो. आपल्यासोबत इथे भंतेजी पण आहेत ज्यांनी हे सुरुवात केली आहे, जे सगळं सांभाळतात, तर त्यांच्याशी पण आपण बोलूया. भंतेजी, सर्वात आधी वंदा मी तुम्हाला यापुढे. कसा तुम्ही हा कार्यक्रम सांभाळता, म्हणजे किती मनातून दान भावनेची जे वाटते ते तुम्हाला कसं वाटते मला विचारायचं? मी हा कार्यक्रम म्हणजे सेवा म्हणून नाही तर दान पारमिता पूर्ण झाली पाहिजे याकरिता हा कार्यक्रम सुरुवात केला आहे. नवीन बाबुरखेळा इथे मी मंडळ बनवला आणि तो मंडळ मला सतत 30 वर्षापासून साथ देत असते. आणि आदरणीय फुलझेले साहेब त्यांची आमच्यावर खूप मेहरबानी आहे की ते आम्हाला मंडप देतात आणि आम्ही सांगितलेल्या वेळोवेळी गोष्टीला उभे राहतात. तर त्याकरिता असेच आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की वेळोवेळी आम्हाला साथ देतील आणि आमचा मरेपर्यंत जो माझा संकल्प आहे तो पूर्णत्वाला जाईल, हीच माझी इच्छा आहे. तर तुम्हाला मी विचारणार की इथे भरपूर काम असते, हात बिलकुल खाली नसतो, इतके सारे भिक्षू असतात, तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटतो? आम्हाला म्हणजे खूप परिश्रम असं वाटतं की खूप करावं, भंतजीला भोजन द्यावं, भंतजीच्याकडून आम्हाला त्यांच्या ह्याच्याबरोबर थोडासा आदर वाटतो म्हणून आम्हाला खूप त्यांची सेवा करायची वाटते. गेल्या 30 वर्षापासून तुम्ही करत आहात? हो, आम्ही 30 वर्षापासून हे कार्यक्रम घेत आहोत आणि इथं जीवनाचा कार्यक्रम करत आहोत. आणि पुढे काय अपेक्षा आहेत तुमच्या? असा संकल्प आमचा नेहमीसाठी राहील, आमच्या जीवन मरेपर्यंत हा संकल्प आमचा आहे. धन्यवाद. खूप छान कार्य तुम्ही हे करत आहात, कारण खूपच हे चांगलं असतं. दान जे आपण करतो खूपच चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी धन्यवाद देते तुम्हाला. आइए, और भी ऐसी चीज़ें हमको देखने मिलेगी. काफ़ी सारे अलग अलग स्टॉल्स हैं, भोजन दान है कहीं पर, तो कहीं पर मेडिकल कैंप्स लगे हुए हैं. सबका जायज़ा लेते हुए आगे बढ़ते हैं, चलिए.